सकाळ सकाळ शुभ सकाळ तुम्हा सगळ्यांना शुभ सकाळ आणि स्टे होम स्टे सेफ. आज ऍक्च्युली माझ्यासाठी माझ्या नवऱ्याने एक सरप्राईज आणलाय. ते सरप्राईज म्हणजे असं आहे, जिसका मुझे था इंतजार वो घडी आ गई हां. पुढचं मला गाणं नाही येत, पण आता हे सरप्राईज काय होत आहे ते बघायचं आहे. माझी झाडं आहेत, ऊन असं ना वाढत चाललेलं आहे. ॲक्च्युली पाण्याचं इंटेक वाढवा, कमी पाणी पित असतील तर पाणी जास्त पिऊन घ्या. माझं जेवण झालेलं आहे, आज माझं जेवण वगैरे सगळं मी लवकर पटापट सगळं आटपलं माहिती का. टन टन टिडिंग टिडिंग टिडिंग. हे गवार रे पिकतायत. थांब ना, काढूया ना आपण सगळा. सो आता आपण ह्याला खायचं, पण खाण्याआधी काय करायचं, धुवायचे, पाण्यात ठेवायचे अर्धा तास आणि मग ते खायचे. हे 5 डझन आंबे आहेत, हे आम्हाला 1700 रुपयाला मिळाले. वा वा, अजून एक आण असा ताट, जा जा अजून एक कोवी ताट घेऊन ये मम्मा साठी, जा अजून एक ताट आण. हुशार झाली पोरगी माझी. हे मोजून ठेवूया कामध्ये पिकलेले. मम्मा देते तो काढून, धर हे घे ठेव, धर अगदी. पास मस्त डिलिशियस आहे. आता थोडे मिनटं फ्रीजमध्ये ठेवायचं, पाण्यात ठेवायचं फ्रीजमध्ये, नंतर खाऊन टाकायचं धुवून. हे हे असं करेल चालू सगळी करणार आणि खाऊन टाकणार. किती माहिती हिला. आणि हा आंब्याचा निशाण आहे. तू किती आंबे खाऊ शकते. हे सगळे संपवेल. नाही मम्मा संपवेल हे सगळे. नाही मी ते संपवेल, मी अख्खा घर संपवेल. हा हे आंबा, पण बाबा झोपले, मम्मा झोपले, मी हे सगळे आंबे खाऊन टाके, त्याच्यात एकच आंबा ठेव ना. ते आंबे फक्त आणि फक्त माझ्यासाठी चांगलेले आहेत, कळलं तुला. तो काय बॉल आहे का फेकायला. धर मम्मी तुला फेकूनच मारते, धर एकदम एकदम डम डम डम. नाही मेरे आंबा को मत खाओ. नाही तू मेरे आंबा को मत खाओ. तू मध्ये मध्ये बोलते का. मग तू घर खाणार काय बोलते. मी अख्खा घर खाणार आणि तुला पण खाऊन टाके. मला का खातेस, मला खाल्लं तर तुला जेवण पण बनवून देईन खायला. बाबा आताच खाते मी तुला. नको मला नको खाऊ, मला नको खाऊ, अग मला नको खाऊ. One hour later. तांदळाचे पोळे जे मी बनवते ते कसे बनवायचे ते मी तुम्हाला सांगते. हे तांदळाचं आणि गव्हाचं मिक्स पीठ आहे आणि ह्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगते. हे आम्ही ॲक्च्युली तयारच करून ठेवलेलं आहे. ह्याचं प्रमाण असं आहे की 1 किलो तांदळाच्या पिठाला आपल्याला 1.5 किलो गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. आपण रवा म्हणतो ना, रव्यापेक्षाही बारीक असं भरडं थोडं दळून ठेवतं हे पीठ.
आता हे पाण्याने मी मिक्स करून ठेवते भिजवून. हे भिजवून ठेवतानाच त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे. मध्ये मध्ये ज्या अशा घुटळ्या येतात ना, त्या मऊ करून घ्यायच्या, फोडून घ्यायच्या, त्या तशाच नाही ठेवायच्या. कोवीचा आवाज चालू आहे मागे, ती कंटाळली आहे ॲक्च्युली घरामध्ये. आता हे बघा, हे जे मी मिक्स करून ठेवलं आहे ते एकदम असं जाडसर आहे, तर असं नाही घ्यायचं आहे. थोडंसं अजून पाणी टाकून त्याला पातळ करून घ्यायचं आहे. ह्याला तुम्ही केल्या केल्या पण पोळे काढू शकतात असं, म्हणजे पातळ केल्या केल्या. पण जर असं मिक्स करून आपण ठेवून देऊ ना एक 10-15 मिनटं तरी, तर ते अजून छान पोळे येतात. हे बघा, आता एकदम थोडं मी हे पातळ केलं आहे. आता ह्याला मी असंच ठेवून देते एक 15 मिनटासाठी, म्हणजे तोपर्यंत माझं ॲक्च्युली चिकन शिजते. ते शिजून झालं की लगेच पोळे काढायला घेईन गरम गरम. हे बघा, 15 मिनटानंतर ते पीठ अजून पातळ झालं. हे बघा, छान मस्त त्याचे पोळे निघतील. जो आपला तवा घेतला आहे ना, तो थोडा असा जाड तवा घ्यायचा. बघा, माझा जो तवा आहे ना तो खूप छान जाड आहे, आणि तवा चांगला तापू द्यायचा. तर असं थोडासा तापला असेल आणि आपण पोळे काढायला घेतले ना, तर ते पोळे त्याला चिटकतात. आणि हे पोळे काढण्यासाठी ना असा कालथा वापरायचा, असा निमुळता जो असेल पुढे ना तसा थोडा. तुमचा पहिला पोळा काढताना यार पटापट नाही काढायला जमणार, कारण की जस्ट तवा तापत असतो आणि त्यावेळेस आपण तो काढतो, त्याच्यामुळे चिटकण्याची भीती असते. म्हणून थोडा छोटाच काढायचा पहिला काढताना. मी तरी छोटाच काढते. आता ज्यांना खूप सवय असते वगैरे, मग ते काढतात मोठे मोठे, पण मी तरी तो प्रयत्न करते, पण नाही होत मग. त्याच्यामुळे मी छोटाच काढते पहिला पोळा काढताना. मी जो मागचा व्हिडिओ दाखवलेला ना, त्याच्यामध्ये मला बऱ्याच लोकांनी कमेंट केली की आम्हाला तांदळाचे जे पोळे आहेत ते दाखवा, असं कसे करतात आणि कसे तुम्ही कसला पीठ वगैरे वापरता. सो लास्ट टाईम मी व्हिडिओ बनवलेला, पण व्हिडिओ बनवल्यानंतर पण काय आहे ना, त्याची लेंथ खूप वाढत होती त्या व्लॉगची. सो म्हणून आम्ही मग पूर्ण त्याची रेसिपी नाही दाखवली, जस्ट पोळे काढताना दाखवलेले. सो आता म्हणून मी त्याच्यासाठी पुन्हा एकदा ते त्याचा व्हिडिओ बनवते आणि तुम्हाला दाखवते. आपला पोळा तयार झालाय. पोळे मला माझ्या सासूबाईंनी शिकवले, त्यांचे तर असे मोठे मोठे येतात पोळे, म्हणजे करत एवढे मोठे काढतात. माझे तर तरी छोटे छोटेच येतात. हा जो व्हिडिओ बघत असताना बरेचसे लोक असतील जे असे पोळे काढत असतील घरी, आणि त्यांचे ह्याच्यापेक्षा छान आणि असे मोठे पोळे येत असतील. सो नक्की कळवा मला, कमेंटमध्ये सांगा. ही बघा, ओवी माझी आली आहे. ओवी काय करायला आली आहे तू इथे? इथे जरा, ही स्कूल आहे, किचन स्कूल आहे. आणि तू बाबांना घरी ठेवून आली आहेस का? मग बाबा बाबू आहे, दुसरा बाबू आला. अच्छा, दाखव तुझ्या स्कूल मध्ये बॅग कोणती घेऊन आली आहेस तू. वा वा, लवकर गेट बंद होणार. हिला सगळं माहिती आहे, रात्रीचं तिला झोपायचंच नसतं मुळात. हे पोळे चहा बरोबर खायला पण खूप छान लागतात हा. सकाळी 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 चहा बरोबर खायला छान लागतात, सुक्या गर्दी बरोबर खायला छान लागतात, सुक्या भाजी बरोबर खायला छान लागतात, चिकन बरोबर छान लागतात, मटणा बरोबर छान लागतात, सगळ्या बरोबर नंबर लागतात मस्त आणि पटापट होतात मुळात. आणि नंतर मी तुला सांगेल कोणते कोणते प्राणी लावले. ओके बेटा, हा जास्त बेटर ऑप्शन आहे की मुलांना असं छान असं गेम मध्ये बिझी ठेवायचं आणि माझ्या बाळाला.
मागे एक अजून एक प्राणी माझ्याकडे. या प्राण्याचं नाव आहे जिराफ. जिराफ चाव अगोदर खास. हळूहळू चाव, हळूहळू चाव, हळूहळू चाव, चाव 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 आणि गिव. हा शार्क आहे ना, त्याच्या बाजूला हे आहे ना पांगरू, तिकडे खड्ड्याच्या खाली लेमन दिला, नंतर लेमनच्या बाजूला दुसरं कधी दिला, नंतर ग्रीनच्या बाजूला दुसरं, नंतर मस्त होईल. ओवीची खेळणी बघून बऱ्याच जणांनी मला विचारलं की ओवीची खेळणी कुठून घेतात. मम्मा हा बेटा हे तू ना, ओवीची खेळणी आम्ही एम्बलेस मधून घेतो. एम्बलेस? हा पण कोणाला सांगूया नको. हा यांना पण नको सांगूया. हा कुणाला कुणाला ह्यांना ह्यांना कुणाला. हा तुम्हाला पण नाही सांगणार. आम्ही प्राणीच्या खालती फिश लावणार आहेत ते. हा तुम्हाला हा माझा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आवडलाय तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. अँड ऑलवेज कीप स्माइल अँड बाय बाय.